अकराव्या स्थानावर असलेल्या अर्थव्यवस्थेला 5व्या क्रमांकावर आणण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार आणि प्रतिपक्ष या सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा भाऊ तोरसेकर यांनी रविवारी पनवेलमध्ये काढले. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भाऊ तोरसेकर यांचे बदलता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश कोळी यांच्या सांस्कृतिक सेलच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश कोळी यांनी मिळालेल्या संधीचं सोनंच करील असा विश्वास व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने रविवारी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध पत्रकार आणि प्रतिपक्ष या सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा भाऊ तोरसेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्या टीमने या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले होते. या कार्यक्रमाला पनवेलच्या नागरिकांनी तसेच भाऊप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला. व्याख्यानाचा विषय होता बदलता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योगदान. भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या शैलीमध्ये अनेक उदाहरणं प्रसंग किस्से सांगत देशात घडत असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केले. नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती कामाप्रती तसेच देशाप्रती असलेला त्यांचा प्रामाणिकपणा चिकाटी याबाबत सामान्य नागरिकांच्या मनातील भावना सांगितल्या. आज देशात वेगाने रस्ते बांधले जात आहे, वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर उभे करत आहे. ज्याचे भूमिपूजन केले त्याचे उद्घाटनही 4 ते 5 वर्षाच्या आत केले आणि असे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातले कदाचित एकमेव पंतप्रधान असतील असे भाऊ म्हणाले. आज जगात भारत हा 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. देशात लोकांना एक प्रकारे जिंकण्याची सकारात्मक ऊर्जा जर कुठून मिळत असेल तर त्याचा स्रोत हा नरेंद्र मोदी आहे असे ते म्हणाले. यावेळी भाजप सांस्कृतिक सेलच्या सदस्या ऋतू पर्णा किरटोणिया हिने भाऊंचे हुबेहूब काढलेले स्केच हे त्यांना भेट म्हणून देण्यात आले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, भाजपच्या भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, गणेश जगताप, सुमित झुंजारराव, चिन्मय समेळ, अमोल खेर, निखिल गोरे, अक्षया चितळे, अंजली इनामदार, विद्या तामखेडे, बबन बरगचे, आदित्य उपाध्ये यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदलता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योगदान हे आहे. भाऊंच्या बद्दल तुम्ही सगळ्यांनी मी काय बोलावं किंवा काय सगळ्यांनाच माहिती आहे. भाऊंनी 3.25 वर्षापूर्वी हे प्रतिपक्ष सुरू केलं. म्हणजे भाऊ कधी कधी असं म्हणतात की मी अपघाताने हे चॅनल सुरू केलं असं त्यांचंच म्हणणं बऱ्याच वेळेला असतं. पण भाऊ अपघाताने म्हणजे अपघात म्हटलं की खूप काहीतरी दुर्घटना किंवा असं वाईट असं नजरेसमोर येतं. पण ते अपघाताने नाही पण त्यावेळेच्या सगळ्या प्रसंगाने तुम्हाला जे काही संकेत आले असतील समजा त्याच्यातनं तुम्ही केलेलं सुरू आहे. कारण तुम्ही गेल्या 3.25 वर्षामध्ये काही 1000 व्हिडिओज बनवलेले आहेत आणि जवळजवळ तुम्ही आजही युट्यूबला बघितलं तर जवळजवळ 6.25 लाखपेक्षाही जास्ती लोकांनी त्यांचं फॉलोअर्स आहेत त्यांचे आणि एक व्हिडिओ त्यांचा म्हणजे गेले 3-3.5 हजार व्हिडिओज असतील जवळजवळ गेल्या 3 वर्षातले. प्रत्येक व्हिडिओची सरासरी बघितली तर
एक व्हिडिओ किमान कमीत कमी 1,00,000 लोकांनी बघितलेला असावा एवढं भाऊ तुमचं या सगळ्या याच्यामध्ये आहे. तुमचा व्हिडिओ कधी येतोय, कारण बऱ्याच सामाजिक नेते आता राजकीय कार्यकर्त्यांनाही एखाद्या विषयावर काय माहिती हवी असली किंवा काय, तर भाऊंचा व्हिडिओ कधी येतो आणि मग ते त्याचा फायदा आम्ही बरेच जण घेत असतो. आम्ही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते म्हणून आम्ही बरेच व्हिडिओ भाऊंचे आम्ही चालवले आहेत. म्हणजे भाऊंचा एक व्हिडिओ होता की देवेंद्रजींना समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा नरेंद्र मोदींना समजून घ्यायला पाहिजे असा एक व्हिडिओ होता. तो व्हिडिओ आम्ही सगळीकडे पाठवला कारण आमच्या नेत्याविषयीचा तो व्हिडिओ होता. अशा अनेक व्हिडिओ भाऊंनी केलेले, त्याच्यामुळे भाऊ तुम्ही हे प्रतिपक्ष जे चालवलेला, म्हणजे मी 3 वर्ष पूर्वी बघा, म्हणजे जवळजवळ एप्रिल 20 सुरू केलं त्यांनी. एप्रिल 20 मार्चला लॉकडाऊन लागलं आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एखादी गोष्ट सुरू होणं, बऱ्याच गोष्टी बंद पडल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, पण त्यावेळेला भाऊ फेसबुक लाईव्ह असायचे, बऱ्याच वेळेला फेसबुक लाईव्ह असायचे पण फेसबुक लाईव्ह असताना एप्रिल 20 म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी प्रतिपक्ष सुरू केलं. आणि बरेच चॅनल्स असतील किंवा बाकीच्या युट्यूबचे वाहिनी असतील हे बरेच आपण बघतो सोडून देतो पण प्रतिपक्षाला गेली 3 वर्ष सातत्याने प्रेक्षक हा कधीही बदललेला नाही, त्याने वाढतच गेलेला आहे. त्याच्यामुळे असे हे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. जग ज्याला 5वी अर्थव्यवस्था म्हणते ती आणणारा माणूस हा देशाची वाट लावतोय तसं काय म्हटलं गेलं असतं, रोजच्या माध्यमातून आपण बघतो. आणि काय मोदींची एक सगळ्यात मोठं जर मोदींनी काम केलं असेल तर जे काय मोजून 10,000-12,000 बुद्धिमंत विचारवंत आपल्या देशात होते ते जवळजवळ 10-15 लाखावर नेऊन ठेवले. प्रत्येक जण इतका शहाणा झालेला आहे की त्याला सगळं कळतं. मला आठवतं की मी रुपारेल कॉलेजला असताना सुरू म्हणून आमच्याकडे प्राध्यापक होते आणि माझं लव्ह मॅरेज आहे आणि माझी बायकोही मेरिटमधली आणि मी उडान टप्पो, त्यामुळे आमच्याविषयी सगळ्या प्राध्यापकांना कुतूहल असायचं. तर जेव्हा मी अमेरिकेहून आलो तेव्हा ती सांगत होती, पण सुरू सर म्हणाले नाही नाही तुझ्याकडून नाही भाऊकडून ऐकायचं मला अमेरिका, तो काहीतरी सरकास्टिकली सांगेल. आणि त्यांनी खरंच भेटले तेव्हा मला विचारलं, मी त्यांना म्हटलं एक गंमत अशी आहे की आपल्या देशामध्ये एकच मूर्ख माणूस असतो त्याला पंतप्रधान बनवतात आणि अमेरिकेत एकच माणूस शहाण असतो त्याला अध्यक्ष करतात. ते म्हणाले असं कसं, म्हटलं मी अमेरिकेत 11 महिने होतो पण कुठल्या हॉटेलामध्ये कुठच्या स्टॉलवर फूड स्टॉलवर काय त्या मेट्रोच्या त्या असतात त्या सबवे वगैरे तिथे कुठेही राजकारणावर ऐकलं नाही. आपल्याकडे चहाच्या टपरीवर कटिंग चहा घेणारा मोदी कसा मूर्ख आहे सांगतो. म्हटलं हे मला अमेरिकेत मिळालं नाही, त्यामुळे मला हे ज्ञान झालं अमेरिकेत जाऊन की आपल्याकडे एकच बेअक्कल असतो आणि तो कसा चूक आहे हे सांगण्यासाठी आपण त्याला पंतप्रधान म्हणतो. ही जी काय मानसिकता झालेली आहे ना यातून हा देश बाहेर पडणं आवश्यक होत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे सातत्याने सांगत आले देश कसा बुडवला आणि त्यांच्या काळात नीरव मोदी तो कोण विजय माल्या सगळ्या बँका बुडवत होते आणि हे रिझर्व्ह बँकेचे प्रमुख होते आणि सगळे बसलेले एकापेक्षा एक बुद्धीचे कुबेर आपल्याला शहाणपण शिकवत. मला संताप एवढ्यासाठी येतो मित्रांनो की आपण हे सगळं बघतो ऐकतो पण हे बदलण्याचा प्रयत्न करत नाही. मोदी या माणसाने ते बदलण्याचा प्रयत्न केला. मला मोदींविषयी कौतुक त्यासाठी आहे की मोदी आले नसते तर अनेक गोष्टी बदलल्या नसत्या. त्यांनी जो विषय ठेवला आहे बदलता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं योगदान, मोदींचं योगदान सगळ्यात मोठं काय असेल तर हा माणूस पंतप्रधान पदावर जाऊन बसलाय पण आज सुद्धा मनाने कार्यकर्ता आहे.